विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या कार्यालयासमोर उभे गेल्या कित्येक दिवसापासून आपण रेल्वे स्थानकावर होणाऱ्या सुरक्षा यंत्रणेबाबतच्या हलगर्जीपणाबाबत ऐकत आलोय, ढसाळ कारभाराबाबत ऐकत आलोय, याबाबत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इथे मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी करत आहेत. त्यांची काय मागणी आहे, काय भूमिका आहे, जाणून घेऊयात त्यांच्याकडनं. महाराष्ट्र नौवहन सेना पुणे स्टेशन शाखा गेली एक वर्षापासून यांना सतत निवेदन देत आहे की पुणे रेल्वे स्टेशनला होणारे जे काही क्राईम आहेत, जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती, पाकिटमारी, चोरी, काही महिन्यापूर्वी इथं बॉम्बस्फोटक वस्तू सापडल्या तेव्हासुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाला पत्र दिले की बाबा आपण इथं स्कॅनिंग मशीन बसवावे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण RPF GRPF तयनात करावे व CCTV कॅमेरे जे 2015 साली लावलेत ते आपण बंद झालेत, ते आता काहींची एक्सपायरी डेट संपली. तर वारंवार आम्ही त्यांना सांगूनसुद्धा त्यांनी आमच्या कुठल्याही पत्राला, मी आत्तापर्यंत त्यांना 6 ते 7 पत्र व्यवहार केलेत, तेव्हा पण यांनी आमच्या एकही पत्र लेखी उत्तर दिलेलं नाही. आज कालचीच बातमी तुम्ही बघू शकता, पेपरला आली होती की बाबा इथले सगळे नासधूस कॅमेरे झालेत, तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आणि आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो आहे, प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करतं आहे. त्यामुळे आमची मागणी एकच आहे प्रशासनाला की 26/11 सारखा हमला इथं पुणे स्टेशनला होऊ नये, म्हणून आपण स्कॅनिंग मशीन लावावं, CCTV कॅमेरे तैनात लावावेत आणि RPF GRPF हे सुरक्षा इथं प्रत्येक गेटवर तैनात करावीत, एवढं आमच्या आजच्या मागण्या आहेत त्यांना. सर, जर या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होईल तुम्हाला वाटतं आणि जर पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असणार? हे बघा, ह्या मागण्या यांनी आज तर आम्ही यांना जे निवेदन देणार आहोत ते तात्काळ यांनी या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही हे गेट सोडणार नाही. आता इथनं हे गेटवर आम्ही वारंवार निवेदन दिले, आमच्या निवेदनाला यांनी दुर्लक्ष केले आणि वारंवार आमच्या लेखी उत्तरही दिले. आम्ही जर यांना लेखी देत असू तर यांनी आम्हाला लेखी दिलं पाहिजे. जर आम्ही यांना जर 6 महिन्यापूर्वी एखादा पत्र व्यवहार केला असेल की बाबा इथं स्कॅनिंग मशीन लावा, तर ह्यांनी आता आम्हाला दाखवायला पाहिजे की आम्ही त्यावेळेस रेल्वेला प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे की आम्ही स्कॅनिंग मशीनसाठी मागणी केली. आत्ता तुम्ही स्टेशनला फिर एवढं झाल्यानंतर आपण स्टेशनला जावा, कुठेही स्कॅनिंग मशीन नाही आहे, कुठल्याही गेटला स्कॅनिंग मशीन हे पुणे शहरातलं मेन ठिकाण आहे आणि इथंही स्कॅनिंग मशीन नाही आहे. CCTV 2015 लावलेलं त्याची एक्सपायरी डेट झाली, हे तर एवढी हे पोलिसांचीही सुरक्षा नाही आहे. आज उद्या 26/11 झालं तर आमचे पोलीस काठी हातात आहे बघा, सगळ्या पोलिसांच्या हे काठी घेऊनच जाणार आज पुढं. इथं गनधारी माणसं पाहिजे आणि अशा काय घटना घडल्यानंतर पोलिसांना बंदूकधारी माणसं पाहिजे नाही, तर ह्या गोष्टी त्वरित त्यांनी मान्य कराव्यात आमच्या. एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही प्रशासनासमोर मांडणार, महत्त्वाचा मुद्दा एकच आहे आमचा की इथं CCTV कॅमेरे त्वरित लावावे, स्कॅनिंग मशीन बसवं व RPF GRPF इथं तैनात करावे. तर आपण बघितलं की मनसे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांच्या जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तरी मोठं पाऊल उचलणार आहेत, याचं पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्टवर शिवाजी साळुंकेसोबत रश्मी खेडीकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.